मित्रों आजचा वादा विषय अतिशय ज्वलनशील व संवेदनशील आहे, तो विषय म्हणजे हिंदुत्व। आपल्या सर्वांना कल्पना आहे की बाळासाहेब ठाकरे हे एकमेव व पहिले नेते होते भारतातले की जे उघड उघड हिंदुत्वाचा पाठिंबा द्यायचे, हिंदुत्वाला हिंदूंसाठी करायचे, म्हणून त्यांना आपण हिंदू हृदय सम्राट म्हणत होतो। 2014 आणि 2019 इलेक्शन नंतर आताशी मोदी आल्यापासून बऱ्याच दिवसापासून बऱ्याच प्रमाणात उघड उघडपणे आरएसएस आणि बीजेपी हे हिंदूकडून बोलायला लागले। आरएसएस तर आधीपासून बोलत होते, पण बीजेपी मात्र सावध पवित्रा होता आणि बीजेपी हे राजकारण करणारे असल्यामुळे त्यांना असा उघड उघड कोणाला विरोध करता येत नव्हता आणि ते करत नव्हते। पण आताचे 2-4-5 वर्षामध्ये ते हिंदूंचा आतापासून करायला पाठिंबा त्यांना द्यायला लागले। पण खरी गोची झाली ती उद्धव ठाकरेंची। हे बघा, उद्धव ठाकरेंना काही लोक टीका करत असतील की ते काँग्रेसकडे गेले, राष्ट्रवादीकडे गेले, पण मला सांगा की राजकारणात हे चालणारच आहे। बीजेपीने नाही का मुफ्ती मोहम्मद सईदशी याच्याशी केलं होतं, ते मेहबूबा वगैरे काश्मीरमध्ये केलं होतं, मायावतीशी युती केली होती, मग ठाकरेंनी काय चुकीचं केलं? पण ठाकरेंनी चुकीचं केलं की बरोबर केलं हा विषय नाही, विषय आहे की ठाकरेंची गोची कशी होणार। आता बघा, युपीए करणार आहे तर युपीएमध्ये शिवसेना यायची की नाही? आता युपीए म्हटल्या बरोबर युपीए विरुद्ध बीजेपी, म्हणजे हिंदू त्या पक्ष बीजेपी आणि युपीए हा इतर लोकांचा पक्ष, असा उघड उघड बीजेपी तरी प्रचार तसाच करणार आहे। मग त्याच्यामध्ये जर एका कोपऱ्यामध्ये त्या युपीए मध्ये जर शिवसेना असली तर शिवसेनेला किती त्रास होणार, किती तारेवरची कसरत जी म्हणतात ती शिवसेनेला करावी लागणार आहे। कारण सोपं नाही, तुम्हाला उघड उघड एकच काहीतरी पकडावं लागणार आहे, पक्ष पकडावा लागेल एकच, एक ते हिंदू किंवा बिगर हिंदू, असा परिस्थिती झालेली आहे आणि होणार आहे। कारण बीजेपीच्या आता लक्षात आलंय आणि बीजेपीला 2 वेळा सत्ता मिळाल्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढला आहे, म्हणून ते डायरेक्ट असं हिंदू हिंदू करू शकतात, करणार आहेत, करत राहतील। पण त्यामुळे काय होईल की बाकीच्यांची गोची होईल, त्यातल्या तर शिवसेनेची जास्त गोची होणार आहे। मग काय होईल, मग काय होईल हे आपल्याला जनता दाखवणार आहे। कारण हे बघा, सामान्य माणसांना अजूनही हिंदू मुस्लिम बद्दल काही इतकं सिरियसनेस वाटत नाही। राजकारणासाठी त्याचा जास्त उपयोग किंवा दुरुपयोग केला जातो हे सत्य आहे, पण हिंदू जर झोपून राहिला तर मुस्लिम काय काय करू शकतात हे इतिहासाने आपल्याला सांगितलं आहे। तो अर्थात वादाचा विषय जरी असला तरी सुद्धा हिंदूंनी मजबूत व्हायला पाहिजे हे तर ओपन आहे। कारण ज्या ज्या ठिकाणी हिंदू कमकुवत किंवा इतर धर्मीय कमकुवत पडलेले आहेत त्या त्या ठिकाणी मुस्लिमांनी त्यांना पाहिजे तसं त्या लोकांना वागवून घेतलेलं आहे। हा इतिहास साक्षी आहे, कोणी मान्य करा की नका मान्य करू। हे बघा, मी मान्य करतो की मुस्लिमांमध्ये कम चांगले लोक आहेत, हिंदूमध्ये काही वाईट आहे, पण प्रश्न काय, हिंदू ते चांगले आणि वाईट आहेत, मुसलमानांमध्ये चांगले आणि वाईट आहे? पण एकच आहे की धर्म वेडे किंवा कठोर किंवा क्रूर दुसऱ्याची म्हणजे असहिष्णुता ही जी गोष्ट आहे ही हिंदूमध्ये कमी आहे पण मुस्लिमांमध्ये जास्त आहे। मुस्लिमांमध्ये मी म्हणतो चांगले आहे, किती चांगले आहेत, जेवढे हिंदूमध्ये वाईट आहेत तेवढे मुस्लिमांमध्ये चांगले आहेत, आणि जेवढे हिंदूमध्ये चांगले आहेत तेवढे मुस्लिमांमध्ये वाईट आहे। कोणी याचा काही म्हणा, पण हे स्पष्ट आहे, हे सत्य आहे, त्यामुळे खरी गोची होणार आहे शिवसेनेची की काय करायचं, इकडे आड इकडे विही। त्यांना सत्ता तर टिकवायची आहे, त्यांना पुढे पण भविष्यात सत्ता तर पाहिजे, कारण राजकारण आहे, राजकारणात सत्ता तर पाहिजेच आहे।
पण सत्तेमध्ये राजकारणामध्ये आज बीजेपीची अशी परिस्थिती आहे की बीजेपी म्हणू शकतात की आम्ही हिंदूंचे आहोत, आम्ही हिंदूसाठी असं करू, येऊ करू, ठेवू करू, सगळं करू असं म्हणू शकतात. पण शिवसेना त्या परिस्थितीमध्ये नाही. कारण शिवसेने जर हिंदू हिंदू म्हटलं तर लगेच त्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून आणि इतर घटक पक्षांकडून त्यांना विरोध होईल, त्यांना त्रास होईल आणि त्यांना बळजबरीने का होईना मुस्लिमांचं समर्थन करावं लागणार आहे. त्यांनी त्याचं समर्थन केलं की बीजेपी त्याचा अपप्रचार किंवा प्रचार करणार की बघा खऱ्या हिंदूंचे पाठीराखे आम्हीच आहोत, खरा कोण आहे कोण नाही हे सगळ्या जनतेला माहिती आहे, हे सगळं राजकारण आहे, हे तेवढंच सत्य आहे. पण या राजकारणामध्ये प्रत्येक जण आपली आपली पोळी भरण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेस जेव्हा भारतामध्ये क्लिअर कट हिंदू व इतर धर्म असे दोन गट होतील त्यावेळेस शिवसेनेला अशी तारेवरची कसरत जमणार नाही. आता काय होणार आहे ते आपण पाहू नजीकच्या काळामध्ये. धन्यवाद.